नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज दिनांक आहे 29 मे 2024 आणि आजच्या व्हिडिओमध्ये एका उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव कसे राहिले, सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे, संपूर्ण बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आज आलेला तुरीचा बाजारभाव पहिली बाजार समिती आहे राहुरी वांबूर. या ठिकाणी आवक 10 क्विंटल, कमीत कमी दर 10,000 रुपये, जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दरसुद्धा 10,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकर. आवक आहे 25 क्विंटलची, कमीत कमी दर 11,635 रुपये, जास्तीत जास्त दर या ठिकाणी 11,890 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,750 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती कारंजा. आवक आहे 750 क्विंटलची, कमीत कमी दर 10,305 रुपये, जास्तीत जास्त दर 12,400 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,700 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर हिंगोली. आवक आहे 161 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 12,110 रुपये, कमीत कमी दर 11,500 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,805 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तूर गज्जर. आवक आहे 171 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 12,230 रुपये, कमीत कमी दर 11,800 रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी 12,065 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला. आवक आहे 1,000 क्विंटलच्या वर, जास्तीत जास्त दर या ठिकाणी 12,550 रुपये, कमीत कमी दर 9,500 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती. आवक आहे मित्रांनो 3,114 क्विंटलची, कमीत कमी दर 11,500 रुपये, जास्तीत जास्त दर या ठिकाणी 12,400 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,946 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली. आवक आहे 100 क्विंटल, कमीत कमी दर 9,500 रुपये, जास्तीत जास्त दर 12,300 रुपये आणि सर्वसाधारण दर 10,900 रुपये. त्यानंतर नागपूर. आवक आहे 850 क्विंटलची, कमीत कमी दर 10,500 रुपये, सर्वसाधारण दर 12,000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 12,500 रुपये. त्यानंतर वाशिम अनसिंग. तुरीचा प्रकार लाल. आवक आहे 300 क्विंटल, कमीत कमी दर 9,500 रुपये, जास्तीत जास्त दर 12,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 10,000 रुपये. त्यानंतर अमळनेर. आवक आहे 8 क्विंटलची, जास्तीत जास्त दर या ठिकाणी 10,500 रुपये, कमीत कमी दर आहे 9,900 रुपये आणि सर्वसाधारण दर 10,220 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर चाळीसगाव. आवक आहे 20 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर या ठिकाणी आहे जवळपास 8,500 रुपये, जास्तीत जास्त दर 11,280 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,800 रुपये. त्यानंतर परतूर. आवक आहे 25 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 11,400 रुपये, सर्वसाधारण दर या ठिकाणी 10,000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 11,400 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर गंगाखेड. आवक आहे 17 क्विंटल, जास्तीत जास्त दर 11,300 रुपये, कमीत कमी दर आहे 11,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर. आवक आहे 250 क्विंटलची, जास्तीत जास्त दर या ठिकाणी 12,000 रुपये, कमीत कमी दर आहे 10,300 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,200 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औराच्या जनी. आवक 60 क्विंटल, जास्तीत जास्त दर 12,550 रुपये, कमीत कमी दर आहे 11,500 रुपये आणि सर्वसाधारण दर 12,010 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ. जास्तीत जास्त दर 11,900 रुपये, कमीत कमी दर आहे 9,185 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,401 रुपये. त्यानंतर राजुरा. आवक आहे 12 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 11,745 रुपये, कमीत कमी दर आहे 11,200 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,385 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी. आवक आहे 280 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 12,610 रुपये, कमीत कमी दर आहे 12,200 रुपये आणि सर्वसाधारण दर 12,405 रुपयापर्यंत. त्यानंतर अहमदपूर. आवक आहे 40 क्विंटल, जास्तीत जास्त दर 12,225 रुपये, कमीत कमी दर आहे 8,600 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,300 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दर्यापूर. आवक आहे मित्रांनो 1,300 क्विंटलची, कमीत कमी दर 10,500 रुपये, जास्तीत जास्त दर 12,500 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,800 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव.